हॅलो गाईज वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म गाईज नेट आणि सेट करून आता काही उपयोग नाही आता पी एच डी कंपल्सरी आहे ही नोटीस तुम्ही पाहिला असेल बऱ्याच यूट्यूब व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण गाईज प्रॉपर रिॲलिटी काय आहे नोटीस ॲक्च्युली म्हणताय काय ते मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे गाईज तुम्ही बऱ्याच टीचरचं पाहिलं असेल की त्यांनी मिसगाईड केला आहे मिसगाईड म्हणजे काय केलं आहे तर टीचर म्हणतायत पी एच कंपल्सरी आहे नेटसाठी केलं नाही तरी चालत पण रिॲलिटी वेगळी आहे कारण ह्या टीचरनी कदाचित ते नोटीस आहे ते प्रॉपरली वाचलं नसेल किंवा ते वाचल्यानंतर त्यांचं मिसगाईड स्वतःच झालं असेल आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला मिसगाईड केलं आहे मी टीचर चुकीचं आहे असं कधीच म्हणत नाही त्यांचं फक्त जे इंटरप्रिटेशन आहे त्या नोटीस बाबत ते चुकीचं झालं असेल कदाचित किंवा त्यांना प्रॉपरली त्याबद्दल माहिती नसेल त्यामुळे त्यांनी तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल कारण मी स्वतः बरेच युट्यूवर व्हिडिओ पाहिले तर बरेच विद्या टीचर्स काय म्हणतात नेट सेट केलं नाही तरी चालत पीएच डी केली तरी सपेन्संड आहे पण ॲक्च्युली रिटी काय आहे ते नोटीस मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी काहीच जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं व्ही पीडी एज्युकेशन नावाचे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिली त्याला हे चॅनल विसरू नका कोणत्याही नेट सेटचा अपडेट असेल तुम्हाला या चॅनलवर भेटत जाईल तर काहीच आपण पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा दोन हजार अठरा साली जे नोटिफिकेशन आलं तर च काय होतं ते पाहूया तर हे, हे दोन हजार अठरा साली म्हणजे पाहतो तुम्ही दिनांक दिलेले तेरा जून दोन हजार अठरा साली काय झालेलं नोटीस इन्वस्ट केलं तर कोणी केलं तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काय केलं इंट्रोड्यूस केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक जुलै दोन हजार एकवीसपासून पासून पी एच डी मॅन्डेटरी आहे ॲब्सिल्युटरी राईट आहे मँडेटरी आहे पण कोणासाठी मँडेटरी आहे हे प्रॉपरली तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर काहीच त्याआधी आपण पाहूया की म्हणलं काय होतं तर हायलाईट ऑफ मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ टीचर इन युनिव्हर्सिटी अँड कॉलेज अँड मेजर फॉर मेंटेनन्स अँड स्टँडर्ड इन हायर एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशनचं स्टँडर्ड मेंटेन ठेवण्यासाठी हे पी डीचं नोटिफिकेशन त्यांनी अनाऊन्स केलं होतं असं थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे पी एच डी डिग्री विल बी हे पा पी एच डी डिग्री विल बी मँडेटरी फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर सॉरी राय डायरेक्ट रिक्रुटमेंट टू असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी कधीपासून एक सात दोन हजार एकवीसपासून आणि हे कोणी अनाऊन्स केलं तर श्रीप्रकाश जावडेकर आता लक्षात ठेवा हे काय सांगितलं यांनी हेच हे वाक्यावरूनच तुम्हाला इथं क्लिअर होतं काय म्हणलं यांनी पी एच डी डिग्री विल बी मँडेटरी कोणासाठी मँडेटरी फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कुठं जायचं असेल असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर युनिव्हर्सिटी शब्द पा काय वापरले त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल डायरेक्टली असिस्टंट प्रोफेसर म्हणून तर एक सात दोन हजार एकवीस पासून तुम्हाला पी एच डी कंपल्सरी आहे हे कोणासाठी आहे फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटी आहे आता युनिव्हर्सिटीसाठी आहे हे आपल्याला क्लिअर झालं पण त्यांनी खाली आणखी पुन्हा सांगितलं आहे पा हे पा मी डायरेक्टली फक्त तुम्हाला जे मेन मुद्दा आहे तो चांगला आहे कारण पी एफ जर पाहिले तुम्ही भरपूर मोठी पी एफ आहे पे, जवळजवळ पंच्याऐंशी पेजची पी डीफ आहे फक्त त्याच्यातले मेन मेन मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पा सात नंबरचा मुद्दा होता पी एच डी डिग्री हॅज बीन मँडेटरी फॉर प्रोमोशन टू असिस्टंट प्रोफेसर इन सिलेक्श इन सिलेक्शन ग्रेड म्हणजे काय जर पी एच डी कंपल्सरी कोणासाठी जर प्रमोशन करायचं असेल असिस्टंट प्रोफेसरचं इन सिलेक्शन ग्रेड इन कॉलेज फ्रॉम एक सात दोन हजार एकवीस पासून आता इथं काय तुम्हाला दोन हजार एकवीस पासून पी एच डी डिग्री विल बी मॅन्डेटेरी टू फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी याच्यापासूनच म्हणजे त्यांनी परत एकदा काय सांगितलंय जर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करायचं असेल डायरेक्टली मी कॉलेजमध्ये न करता डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला पी एच डी कंपल्सरी आहे आणि जर तुम्हाला कॉलेजमध्ये जॉबला लागायचं असेल तर पी एच डी आजही मॅन्डेटरी नाही म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही फक्त नेटवर काय होतात कॉलेजवर जॉबला लागू शकता मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया आजही नेटच आहे तुमचा आणि दोन हजार अठराच्या आधी पण नेटच होता लक्षात ठेवा नेट मिनिमम क्रायटेरिया आहे नेट जर असेल तुमचं आता नेट ही कोणासाठी जर नॅशनल लेवल असेल तर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचं असेल तर मिनिमम क्रायटेरिया सेट सेट जरी असेल तुमचं तरी पण तुम्ही सेटवरही महाराष्ट्र कोणत्याही कॉलेजमध्ये म्हणतो मी कॉलेजमध्ये जॉब करू शकता आणि जर तुम्हाला काय करायचं असेल तुमचं असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर प्रमोशन करायचं तुम्ही सेट होऊन कॉलेजवर जॉईन झाले आणि तुम्हाला कॉलेजवर जॉईन झाल्यानंतर तुमचं प्रमोशन असतात असिस्टंट प्रोफेसर कोऑर्डिनेटर प्रोफेसर असोसिएटर प्रोफेसर असं तुमचं प्रमोशनसाठी तुम्हाला काय करावं लागतं पुढं पीएचडी वगैरे करावं लागतं पण मिनिमम क्रायटेरिया म्हणजे कॉलेजवर लागण्यासाठी फक्त कॉलेजवर जॉईन होण्यासाठी आजही काय आहे तुमचा सेटच आहे म्हणून सेट आता महाराष्ट्राचं सिटी सेट म्हणतोय मी आणि जर नीट असेल तर तुम्हाला म्हणजे वेगळ्या राज्यामध्ये जायचं असेल दिल्ली मुंबई कोलकाता कुठे तर मुंबई सॉरी नाही दिल्ली कोलकाता वगैरे हो तर तुम्हाला नेटच काय क्रायटेरिया आहे म्हणून आता मी मिसगाईड केलं काय टीचरनी तर पी डी ही मँडेटरी आहे जर तुम्हाला कॉलेजवर लागायचं असेल तरी पीएच डीच आणि जर तुम्हाला कॉ युनिव्हर्सिटीवर लागायचं असेल तरी पीएच डीच हे चुकीचं आहे तुम्हाला कॉलेजवर जॉईन व्हायचं असेल तर नेट किंवा सेट हे तुमचं मिनिमम क्रायटेरिया आहे तुम्ही त्यावरही कॉलेजवर जॉईन होता आणि कॉलेजवर जॉईन झाल्यानंतर जर तुमचं प्रमोशन वगैरे पुढं करायचं असेल तर तुम्ही पीएच डी केली नंतर तरी झालं पण मिनिमम क्रायटेरिया आजही नेट आणि सेटच आहे आणि जर तुम्हाला डायरेक्टली मी काय म्हणतोय युनिव्हर्सिटी जायचं असेल मग आता युनिव्हर्सिटी कोणत्या जर डीम टू बी युनिव्हर्सिटी असेल किंवा कोणती युनिव्हर्सिटी असेल युनिवर्सिटी शब्द लागला तर तुम्हाला पी एच डीच कंपल्सरी म्हणजे डायरेक्टली पी तुम्हाला युनिव्हर्सिटी जॉब करायचं असेल तर पीएचडी डी मँडेटरी आहे आणि जर कॉलेजवर जॉब करायचं असेल तर नेट हे तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया आहे आणि तुमचं कॉलेजवर पुढं प्रमोशन व्हायचं असेल मग तुम्हाला पी एच डी करावं लागेल असा हा काय जे आर निघला आहे हा कधी निघला होता दोन हजार अठरा सालीच निघला होता पण काय झालं बरेच टीचर्सने याचं मिसगाईड केलं आणि बरेच इंटरप्रिटेशन हे चुकीचं लावलं तर ऍक्च्युली काय सांगितलं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हे पा त्यांनी काय दिले लास्टला नोट पण दिलेली त्याच नोटीसमध्ये नोट पण दिले लास्टला मी आपल्या डीवर टाकून दिले नोट पण दिली तरी टीचरचं मिसगाईड कसं झालं हे मला कळत नाही आता हे पा डी डिग्री पी सॉरी पीएचडी डिग्री शाल बी मॅन्डेटरी रिक्वायरमेंट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी म्हणजे कळलं आपल्या युनिव्हर्सिटीसाठी काही पी एच डी डिग्री मॅन्डेटरी आहे बरोबर नंतर इथं काय दिलंय विथ द आता विथ द इफेक्ट फ्रॉम म्हणजे याचा कधीपासून स्टार्ट होणार एक जुलै दोन हजार एकवीसपासून पासून स्टार्ट होणार म्हणजे एक, एक जुलै दोन हजार एकवीसपासून पासून युनिव्हर्सिटीवर जॉब करायचं असेल तर पी एच डी कंपल्सरी हे आपलं इथपर्यंत नोटीस झालं आता पुढं काय आहे हाऊ येवर पण मास्टर डिग्री विल बी सॉरी मास्टर डिग्री विथ नेट म्हणजे तुमचं पी जी जे आपलं आत्तापासून करायला ठेवलं होतं आधीपासून तो पी आधी जी प्लस काही नेट ऑर पी एच डी आता नेट इथं ऑर हे शब्द आणि नाही अँड असतं तर दोन्ही पण असतं पण शब्द वापरला आहे ऑर ऑर म्हणजे नेट असलं किंवा पी एच डी असलं तरी चालेल मास्टर डिग्री आणि नेट ऑर पी एच डी विल बी कंटिन्यू टू बी मिनिमम इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट हे पहा नेट किंवा पी एच डी दोन्हीपैकी एक जरी असेल आणि तुमची पी जी कंप्लीट असेल ही दोन्ही मिळून म्हणजे पीजी प्लस नेट आणि जर महाराष्ट्र वगैरे असेल तर सेट आणि प्लस पी एच डी आता पी एच डी ऑप्शन आहे तुम्हाला पा ऑर और, ए ऑर नेट किंवा पी एच डी विल बी कंटिन्यू द मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट इन द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन कॉलेज शब्द इथं कॉलेज ऑफ आहे म्हणजे पुन्हा एकदा सांगल एक जर कॉलेजमध्ये लागायचं असेल नेट आहे का कॉलेजमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमचं नेट पाहिजे किंवा सेट पाहिजे किंवा पीएचडी डी पाहिजे हे तिन्हीपैकी एक क्वालिफिकेशन पाहिजे आणि प्लस काय पाहिजे पी पीजी तर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हे देता म्हणजे पीजी तर तुमची कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडे नेट पाहिजे किंवा सेट पाहिजे किंवा पीएचडी डी पाहिजे या तीन पैकी एक जरी असेल तरी तुम्ही कॉलेजवर काय होऊ शकता जॉईन होऊ शकता आणि जर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन द्यायचं असेल कोणती युनिव्हर्सिटी डीम टू बी युनिव्हर्सिटी असो अपेलेटिंग कोणती युनिव्हर्सिटी असो तर तुम्हाला पीएच डीच कंपल्सरी आणि पीएच डीच करावा लागणार आहे हे होतं नोटीस गाईज हे म्हणजे म्हणजे इतकं सांगितलं आहे जास्त काही याच्यात सांगण्यासारखं काही नाही फक्त मिसगाईड होऊ नका नेट आणि सेट आजही कंपल्सरी आहे अभ्यास करत राहा मिसगाईड झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं नेट सेटचा अभ्यासच सोडून दिला पण तसं नाही आहे कॉलेजमध्ये तुम्हाला नेट सेट लागणारच आहे आणि पी एच डी पण लागती पण तो जेव्हा तुमचं जो पुढं प्रमोशन वगैरे व्हायचं असेल तेव्हा पेच डी लागती तुम्ही नंतर करू शकता पण मिनिमम क्रायटेरिया तुम्हाला नेट सेटच आहे तर हेच नोटीस होतं हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा जेणेकरून त्यांचंही कोणतं मिसगाईड होऊ नये म्हणून काहीच व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू